मी शिवराज मराठे. मी सध्या एम आय टी अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. हल्ली कंटेंट मॅनेजमेंट सिस्टम्सचा वापर करून स्वतःची वेबसाईट बनवणे फार सोपे झाले आहे. अशाच एका कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच वर्डप्रेसचा वापर करून स्वतःची वेबसाईट कशी बनवायची याचे प्रात्यक्षिक आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला वर्डप्रेस डॉट कॉमला व्हिजिट द्यावी लागेल. व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक वेबपेज दिसेल, त्यामध्ये तुम्हाला वरती लॉग इन येथे क्लिक करायचे आहे. जर तुमचे वर्डप्रेसवरती अकाउंट बनवलेले असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता, अन्यथा साइनअपवरती क्लिक करा. इथे विचारलं जाईल तुम्हाला वेबसाईट कोणत्या फील्ड रिलेटेड करायची आहे, पर्सनल बनवायची आहे किंवा फूड ड्रिंकसाठी, रिजनसाठी, स्पिरिच्युअलिटीसाठी किंवा इतर कारणांसाठी बनवायची आहे. मी इथे पर्सनल रँडम थॉट सिलेक्ट करेन. दिलेल्या ऑप्शन्सपैकी स्टार्ट विथ अ वेबसाईट सिलेक्ट करेन. इथे वर्डप्रेस आपल्याला संधी देते त्यांचे जे टेम्पलेट्स आहेत त्यापैकी एक टेम्पलेट आपल्या वेबसाईटसाठी निवडण्यासाठी. सध्या मी ही स्टेप स्किप करेन. या सर्च बारमध्ये आपण आपल्या वेबसाईटचा ॲड्रेस देऊन तो ॲड्रेस अवेलेबल आहे की नाही हे चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता शिवराज मराठे वेब डॉट वर्डप्रेस डॉट कॉम फ्रीली अवेलेबल आहे, तर मी हा ॲड्रेस सिलेक्ट करेन. फ्री प्लॅन सिलेक्ट करा, ते तुमचा ईमेल आय डी द्या आणि एक सुटेबल पासवर्ड निवडा. मॅसेज डिस्प्ले झाला आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स, युअर साईट इज लाईव्ह. व्ह्यू माय साईटवरती क्लिक करा. आणि त्याआधी आपली साईट व्ह्यू करण्याआधी तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती एक कन्फर्मेशन लिंक आली असेल, तिला आपण कन्फर्म करूया. सो इथे मॅसेज आला आहे ॲक्टिवेट शिवराज मराठे. आपण इथे कन्फर्म नाव क्लिक करूयात. सो आपला ईमेल ॲड्रेस कन्फर्म झाला आहे इथे अशा प्रकारे. आपली वेबसाईट बघण्यासाठी तुम्ही URL एंटर करू शकता, शिवराज मराठे वेब डॉट वर्डप्रेस डॉट कॉम. सो सध्या तुम्हाला इथे तुमचा वेबसाईट दिसतो आहे. तीन टॅब्स आहेत इथे, होम, अबाउट आणि कॉन्टॅक्ट. तर तुम्हाला ह्या वेगवेगळ्या पेजेसवरती माहिती एडिट करायची असेल, म्हणजे मला दुसरी माहिती दाखवायची असेल, तर त्यासाठी तुम्ही शिवराज मराठे डॉट वर्डप्रेस डॉट कॉम म्हणजे जी तुमची URL आहे तिथे /wp-admin टाईप करायचं आणि एंटर दाबायचं. अशा प्रकारे एक ॲडमिनचा डॅशबोर्ड दिसेल, तिथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत, कमेंट्स, पेजेस, अपिअरन्स, प्लगिन्स, युजर्स आणि इतर. आता मला माझ्या पेजेस एडिट करायचे आहेत, म्हणून मी पेजेसवरती क्लिक करेन. सध्या दोन पेजेस अवेलेबल आहे, एक आहे अबाउट आणि एक आहे कॉन्टॅक्ट. सो
अबाउटमध्ये मला माझी माहिती एंटर करायची आहे. मला पेजचं टायटल चेंज करायचं आहे, त्यासाठी मी माझ्याविषयी टायटल सेट करेन आणि माझी माहिती तिथे एंटर करेन. तुमच्या पेजवरची माहिती अपडेट करण्याआधी आपण एकदा प्रिव्ह्यू करूया. तुमचं पेज अपडेट झाल्यावरती अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. अपडेट बटनवरती क्लिक करा. सोबतच आपण दुसरं पेजेस जे कॉन्टॅक्ट असतं पेज पण एडिट करूयात. त्यासाठी कॉन्टॅक्टवरती क्लिक करा. पेजचं हेडिंग चेंज करण्यासाठी वरच्या बारमध्ये तुमचा हेडिंग एंटर करायचा आहे आणि माहिती एडिट करण्यासाठी हा जो टेक्स्ट बॉक्स दिसतोय तिथे माहिती एंटर करायची. मला हा मॅसेज तिथे डिस्प्ले करायचा आहे. मी हा कॉपी करतोय आणि पेस्ट. पुन्हा सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे. अपडेट आपल्या वेबसाईटचे चेंजेस बघण्यासाठी आपण आपल्या URL ला विजिट करूया. शिवराज मराठे web.wordpress.com. तो आपण आता दोन पेजेस एडिट केले होते. एक होतं माझ्याविषयी, ते माहिती दिसतीये, आणि संपर्क साधा, इथेही तुम्हाला माहिती दिसते. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी कोणताही युजर हा फॉर्म फिल करून सबमिट बटनवरती क्लिक करून मला त्याचे अभिप्राय नोंदवू शकतो. तर मला इथे टेक्स्ट विजेट जे आहे ते एडिट करायचं आहे. इथे मला पाहिजे आहे की माझी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे. त्यासाठी ना ॲडमिन पॅनलवरती येऊयात. त्यामध्ये प्लगिन्समध्ये जायचं आहे. प्लगिन्सवरती क्लिक केल्यावरती तुम्हाला इथे थीम्सचं ऑप्शन दिसेल. त्यामध्ये तुम्ही कस्टमाइजवरती क्लिक करा. इथे डाव्या साईडला एक मेन्यू दिसेल. त्यामध्ये तुम्हाला येते विजेट्स. तिथे साईड बार विजेट दिसतोय, त्यावरती क्लिक करूया. टेक्स्ट विजेट, पहिला विजेट जो आहे त्याला सिलेक्ट करूया. इथे मला माहिती दाखवायची आहे. माझा पत्ता इथे पत्ता पेस्ट करूया आणि खालच्या टेक्स्ट बॉक्स मध्ये माझ्या कामकाजाचा पत्ता आणि घरचा पत्ता पेस्ट करूया. दिलेली माहिती सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड पब्लिश या बटणावरती क्लिक करायचं आहे. आपले चेंजेस सेव्ह झाले. आपण बॅकवरती क्लिक करूया. सोबतच मला हे साईटचं टायटल चेंज करायचं आहे. त्यासाठी मी इथे पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करतो. हे मला शिवराज मराठे टाकायचं आहे. त्यासाठी
तुमचं नाव पेस्ट करूयात आणि सेव अँड पब्लिश या बटणावरती क्लिक करू, पॅक करू. अशा पद्धतीने माझं साईटचं नाव चेंज झालंय, माझ्याविषयी माहिती आपण बदलली आहे, सोबतच संपर्काचा पत्ताही बदलला आहे. आपण केलेले चेंजेस व्ह्यू करण्यासाठी आपण साईटला व्हिजिट देऊयात. इथे माझं नाव दिसतंय, माझ्याविषयीचा टॅब दिसतोय आणि संपर्क साधण्यासाठीचा पत्ताही दिसतोय. मला तुम्हाला होम पेज, जे माझं होम पेज आहे त्यालाही एडिट करायचं आहे. इथे मला काही दुसरी इन्फॉर्मेशन दाखवायची. आता बाय डिफॉल्ट इथे माझी जी ब्लॉग पोस्ट आहे ती दिसते आहे, पण मला हे चेंज करायचं आहे. त्यासाठी पुन्हा आपण ॲडमिन पॅनलमध्ये यायचं आहे, त्यामध्ये मेन्यूजचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स आहेत, एक प्रायमरी मेन्यू, सोशल लिंक्स. सो हा मेन्यू जो वरती दिसतो तो प्रायमरी मेन्यू आहे, त्याला सिलेक्ट करा आणि होमवरती क्लिक करून एकतर त्याला रिमूव्ह करा किंवा इथे तुम्ही कस्टम लिंक म्हणजे कस्टम URL देऊ शकता. सध्या आपण हे ऑप्शन असंच सेट ठेवूया. त्याऐवजी आपण स्टॅटिक फ्रंट पेज इथे क्लिक करून तुमचा स्टॅटिक पेज सेट करूया. इथे स्टॅटिक पेज हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि फ्रंट पेज जे तुमचं प्रथमदर्शी पेज आहे तिथे काय दिसलं पाहिजे ते सेट करूया. सो फ्रंट पेजला मला पाहिजे आहे की माझ्याविषयीवर हे दिसलं पाहिजे. सो मी हे सिलेक्ट केलं आणि सेव्ह अँड पब्लिश. बॅक क्लिक करूयात. आता मेन्यूजमध्ये जाऊन प्रायमरी मेन्यूमध्ये होमचं नाव चेंज करूयात. मला तिथे दाखवायचं आहे होम पेज. सेव्ह अँड पब्लिश वरती क्लिक करा, बॅक वरती, त्यानंतर क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपला अकाउंट साइन आउट करायचं आहे. सो अकाउंट साइन आउट करण्यासाठी समोर तुम्हाला जो हा जो आयकॉन दिसतोय त्यावरती क्लिक करून डाव्या साईडला तुम्ही साइन आउट करू शकता. सो आपण केलेले चेंजेस आपण व्ह्यू करूया. शिवराज मराठे वेब डॉट वर्डप्रेस डॉट कॉम. सो इथे आपली वेबसाईट लाईव्ह झाली आहे, माझं नाव दिसतंय इथे, माझ्याविषयीची माहिती दिसतीये फ्रंट पेजवरती, प्लस माझ्याविषयी हा जो टॅब आहे यामध्येही मी तीच माहिती परत टाकली होती म्हणून तीच माहिती इथे परत दिसतीये. तसेच संपर्क साधामध्ये एक फॉर्म जनरेट झाला आहे डिफॉल्ट, तो फॉर्म फिल केला की कोणीही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो. आणि उजव्या साईडला आपण एक साधं विजेट ॲड केलं आहे, त्यामध्ये आपण माहिती दाखवतो आहे माझा कामकाजाचा पत्ता, वेळ, निवासाचा पत्ता आणि ईमेल ॲड्रेस. अशा पद्धतीने एक सोप्यात सोपी वेबसाईट आपण विदिन 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार करू शकतो.